कौन हो आप? ना आम्ही आश्रम बंद करण्यासाठी आलो. काय? तुम्ही सरकारी अधिकारी आहात? हो. तुमचा पालिकेचा टॅक्स भरण्याची मुदत संपली आहे. हा आश्रम तुम्हाला रिकामा करावा लागेल. आम्ही हा सील करतोय. ही त्याची ऑर्डर आहे. सैली, असं काय करताय? आम्ही कुठे जायचं? अहो अहो, इथे छोटी छोटी मुलं राहतात. त्यांचं घर तुम्ही काढून घेतलं तर त्यांनी काय करायचं? आम्ही आधीच मोठ्या संकटातून जातोय. त्यात तुम्ही आमच्या डोक्यावरचं छप्परच काढून घेतलं. मला नाही सहन व्हायचं. काका, तुम्ही शांत व्हा. तुम्ही त्रास नका करून घेऊ. चला लवकर निघा. आम्हाला आमची प्रोसेस करू द्या. साहेब, थोडीशी मुदत वाढवून द्या ना. आम्ही भरू पैसे. अजून किती मुदत देणार? आता तर या आश्रमाच्या मालकावर खुनाची केस चालू. टॅक्स कसा वसूल होणार? ही फायनल ऑर्डर आहे. तुम्हाला आता निघावंच लागेल. अहो, पण आम्ही कुठे जाणार? सरकारी नियमानुसार 18 वर्षाच्या खालच्या आणि 60 वर्षाच्या वरच्या माणसांची सोय सरकारी आश्रमामध्ये केली जाईल. म्हणजे काका, काकू आणि लहान मुलं यांना राहायला जागा मिळेल? हो, त्यांची सोय सरकारी आश्रमामध्ये केली जाईल. पण तुम्हाला तुमची सोय करावी लागेल. चला रे. बोल. हॅलो साक्षी, अगं इथे खूप मोठा गोंधळ झालाय. गव्हर्नमेंटची कोणतरी माणसं आली आहेत आणि ती म्हणतात की ते आश्रम सील करणार आहेत. माहितीये मला. मी एकदा नाक दाबायचं ठरवलं ना की श्वास बंद पडल्याशिवाय ते सोडत नाही. म्हणजे हा पण तुझ्या प्लॅनचा एक भाग आहे? ऑफकोर्स. आता बघ, ती आश्रमातली लोक कशी रस्त्यावर येतात आणि ती जागा माझी होते. अगं, पण यांच्या सोबत मी पण रस्त्यावर येईन ना. त्याचं काय, मी कुठे जाऊ आता? हे बघ साक्षी, मला जर वाऱ्यावर सोडलंच ना तर याद राख. प्रिया, डोंट वरी. तू असं कर, तू तुझी बॅग पॅक कर आणि माझ्या ऑफिसला ये. मग आपण बघू काय ते. ग्रेट. आता मी तुझ्यासाठी एवढं केलंय म्हटल्यावरती हे तुला करणं भागच आहे ना. सी यू, बाय. साहेबाबा, थोडा विचार करा. हा फक्त आश्रम नाहीये, घर येते आमचं. हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या. उगाच सरकारी कामामध्ये अडथळा आणू नका. अहो, या मुलांच्या चेहऱ्याकडे तरी बघा. साहेब, मी हात जोडते. साहेब प्लीज, मला 2 दिवस द्या. मी पैसे भरीन ना साहेब. प्लीज. सॉरी, आता काही नाही होऊ शकत. तुम्ही तुमचं सामान भरायला. साहेब, आम्हाला थोडा अजून वेळ द्या. वेळ देतो, पण फक्त सामान बांधण्यापुरतं. आज संध्याकाळी सर्व खोल्या रिकाम्या झाल्या पाहिजे आणि तुम्ही तुमचं सामान घेऊन निघा. लहान मुलं आणि आजी आजोबा
यांना आमची माणसं घेऊन जातील आणि संध्याकाळी हा आश्रम सील होईल. काय होऊन बसलं गं हे सगळं? आधीच आश्रम विकला असता ना तर हे पुढचं सगळं घडलंच नसतं. मधुभाऊंनी खून केला नसता आणि तुम्हा सगळ्यांवरती भिकाऱ्यासारखी रस्त्यावर याची परिस्थिती आली नसती. तू कुठे निघालीस? मी माझ्या मैत्रिणीकडे चालले आणि आता तिथेच राहणार. प्रिया अगं, अशा संकटात आपण एकत्र असायला हवं. आणि काय करू राहून? तुमच्या सोबत धक्के खात फिरू? एकतर मला इथे झोप येत नाही, मधुभाऊंनी जे केलंय ना ते आठवलं जरी तरी दचकून जाग येते मला. मी नाही स्वतःचे हाल करून घेणारे, तुम्ही तुमचं बघून घ्या. प्रिया प्रिया, अगं प्रिया थांब ग. प्रिया प्रिया ताईला जाऊ दे, पण मी नाही जाणार. सायली ताई, मला तुझ्यासोबतच राहायचंय. भानु, आपल्याला ना काही दिवस हे घर बंद करावं लागणार आहे. ती पैसे भरीन, मग मधुभाऊही परत येतील आणि मग आपण पुन्हा सगळे एकत्र राहणार. आता जसे राहतोय ना तसेच मजेत. का उगीच खोटी आशा दाखवतेस सायली? अगं, यानंतर आपण एकमेकांना भेटणार आहोत का नाही ते पण आपल्याला माहिती नाहीये. काकू अहो, असं का बोलताय तुम्ही? तुम्ही तर मुलांबरोबरच असणार आहात ना, आणि यापुढे सगळं काही चांगलंच होणार आहे. सोम्या, आपण जेव्हा पुन्हा इथे एकत्र राहायला लागू ना, तेव्हा आपण आईस्क्रीम पार्टी करायची. प्रत्येकाला दोन दोन आईस्क्रीम. हा, मला नको आईस्क्रीम, मला तुम्ही सगळे पाहिजेत. Ha 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 ha!